या गद्दारांना क्षमा तर नाहीच नाही, या गद्दारांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही. मला पहिले 2019 मध्ये 100% विश्वास होता, यावेळी 200% विश्वास. छत्रपती संभाजीनगर मध्ये यंदा तिरंगी लढत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तर MIM चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील मैदानात आहेत. मतदानानंतर खैरेंनी भुमऱ्यांवर तोफ डागली, तर जलील यांनी विजयाचा लीड सांगितला. नक्की कोण काय म्हणालं तुम्हीच पहा. गद्दारांच्या अगेन्स्टमध्ये हे वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या संभाजीनगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे. लोकांना गद्दारी आवडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा काही गद्दारी आवडत नव्हती. ज्याने गद्दारी केली त्यांना त्या ठिकाणी जरी नायकांनी सांगितलं असेल यांना माफ करा, ठीक आहे, नाही नाही माझ्याकडे आणू नका तुम्ही, पण त्यांनी आणि ते निघून गेले. महाराजांनी त्याची सगळी पूर्णपणे व्यवस्था करून त्याला पाठवून दिला. पहिलवानासारखे दंड ठोकतावर मी ऐकून घ्या. तसंच या ठिकाणी सुद्धा या गद्दारांना क्षमा तर नाहीच नाही, पण या गद्दारांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी या ठिकाणी सांगेल तुम्हा सर्वांना, जे काही दादागिरी करून त्या ठिकाणी बंडखोरी केली, जे गद्दारी केली, मी येणाऱ्या 4 तारखेनंतर महाराष्ट्रात जे काही परिवर्तन मोठ्या प्रमाणात होईल त्याच्यानंतर यांना मी दाखवून देईल की उद्धव साहेबांचं आणि जबरदस्त एकनिष्ठ आहे. मला पहिले 2019 मध्ये 100% विश्वास होता, यावेळी 200% विश्वास. राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी घटते आहे, आज चित्र संभाजीनगर मध्ये कसं आहे? नाही, काय हे की एक खूप चिंतेची बाब आहे की ज्या प्रकारे आपल्याला देशामध्ये जे एक कमी पर्सेंटेज आपल्याला व्होटिंगचा बघायला मिळत आहे ते लोकशाहीला खूप धोकादायक आहे. आणि त्याचं कारण काय आहे हे स्पष्ट झालेलं आहे की लोकांचा विश्वास या राजनीतीवर आणि आपला पॉलिटिकल सिस्टमवर संपू लागलेला आहे. म्हणजे मतदान ते एका कॅन्डिडेटला करता विश्वासाने, कारण त्याला दुसरे जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांना पटत नाही, म्हणून एका कॅन्डिडेटला ते मतदान करता. निवडून आल्यानंतर ते पैसे घेतो किंवा कोणत्या लालसामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जातो. म्हणजे लाखो जे मतदार आहे त्यांचा धोका करण्याचं हे काम करतं. म्हणून हे पर्सेंटेज कमी होत आहे ते देशासाठी चिंतेची बाब आहे. माझी अपेक्षा आहे की येणारा लोकसभामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे की आपण लोकांचा मोरल कसा बूस्ट करता येईल आणि लोकांना का बंधनकारक करता येईल की 5 वर्षामध्ये एकदा तरी तुम्ही मतदान करायला या. खरं तर सगळ्या जगात ही सगळ्यात मोठी लोकशाही आपली हिंदुस्थान भारत, आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देश जातोय अशा प्रकारचं चित्र आहे. या परिवर्तनाचा साक्षीदार सहभागी म्हणून सुद्धा राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा. आम्ही सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित करतोय. पण तू सगळ्यात महत्त्वाचा, ठीक आहे, कोणाला मतदान कोणाला करायचं असा विषय असू शकतो, पण तू मतदान 100% केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि हा विषय मधला सगळ्यात महत्त्वाचा मतदानाचा अधिकार सामना तुमच्या संभाजीनगरात बजावलेला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड पण झालेली आहे, वैजापूर कन्नडमध्ये आणि गंगापूरमध्ये. आलं मला सकाळी सगळेच हेडक्वार्टर सेंटरवरून सकाळीच फोन आला होता. एक फोन मला गंगापूर तालुक्यातल्या तुरगाव सर्कलमधून आला, एक वीरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यातल्या, एक सोयगावमधून आला. असे 4-5 फोन मला आले, पण नंतर ते सुरळीत झाले. काही ठिकाणी भीती व्यक्त पण केली होती की अनुचित प्रकार होऊ शकतात किंवा मतदान केंद्रावर शिवसेने तुमच्या कार्यकर्त्यांकडे. मला असं वाटतं जो जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच करत नसतो, जो हारणारा तो अनुचित प्रकार करत असतो. शिवसेनेकडून आमच्याकडून कोणत्या अनुचित प्रकार होणार नाही, पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं लागेल. दादा, राज्यात मतदानाचा टक्केवारी फार कमी झाली मागच्या टप्प्यामध्ये, आता आपल्याकडे वातावरण थोडं बरं आहे, काय वाटतं 65%च्या वर? मला असं वाटतं संभाजीनगरात मागच्यापेक्षा जास्त मतदान होईल, कारण एक मोठी कार्यकर्त्याची रचना आमची बूथ स्तरापर्यंत सातत्यानं काम करत असते. या बूथचा मतदाराचा एक अभ्यास सातत्यानं झाला असतो, मतदान चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. त्यामुळे संभाजीनगरात मतदानाची टक्केवारी मागच्या वेळेसपेक्षा मला महाराष्ट्राचं
जी काही टक्केवारी असेल ती असेल, परंतु संभाजीनगरात निश्चित मागच्यापेक्षा जास्त टक्केवारी असेल. सकाळचा आढावा घेतला. आज सकाळी 6:30 पासून सगळ्या बूथवर चक्कर मारत असताना 7 वाजता मतदान सुरू झालं. अतिशय उत्साहात सगळीकडे मतदान सुरू आहे. सगळ्या बूथवर सगळीकडे यंत्रणा पण एक दोन ठिकाणी थोडंसा मशीनची अडचण आली होती, पण ती पण 10-15 मिनिटात सगळीकडे सॉर्ट आउट झालेली आहे. आणि आमच्या मते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहात मतदान चालू आहे. आणि यावेळेस नक्कीच आज थोडंसं गर्मी कमी आहे आणि ऊनही सकाळपासून कमी आहे, तर माझ्या मते आमचा अंदाज आहे की मतदान टक्केवारी पण आज वाढेल. वाढलेला टक्का हा कुणाकडे? महायुतीकडे. काय विश्वास वाटतोय? 100% आमचा विजय येणार आहे, कारण की ज्या पद्धतीने मोदीजींनी मागच्या 10 वर्षात काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून लोक आम्हाला मतदान करतील. जास्तीत जास्त मतदान मोदीजींकडे बघून लोक करतील. सहावल्यापासून सगळीकडे फिरतायत, कसा रिस्पॉन्स आहे? लोक गर्दी करतायत? अतिशय चांगली. तुम्ही कडा ऑफिसला तर मला अपेक्षा नव्हती, पण आज सकाळी मी गेलो तर सगळे 3-4 बूथवर अतिशय मोठी गर्दी होती. या लोकसभेसाठी तुम्ही स्वतः सुद्धा इच्छुक होतात, मात्र संदीपन डोंगरेंना तिकीट मिळालेलं आहे. मात्र तुम्ही मतदान मात्र त्याच उत्साहात करताय ज्या उत्साहामध्ये उमेदवार मतदान करतात. कसं आहे की मी संघटनेतून मोठा झालो ना, म्हणजे वार्डाचा अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, शहराचा अध्यक्ष, संघटनेतून मोठा झालेला व्यक्ती असल्यामुळे मला या सगळ्याची जाण आहे. आणि जो पक्ष आदेश देतो तो ऐकायचं ही माझी सवय आहे. आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार आमच्या महायुतीचा आहे त्याच्यामागे, म्हणजे संदीपन भुमरेंच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि त्यांच्यासाठी मी उत्साहाने आणि सगळे आमची पूर्ण टीम, पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी. मातोश्रींचा आशीर्वाद घेतला, मातोश्रींनी तुम्हाला काय आशीर्वाद? मी रोज संभाजीनगर शहरात असलं की माझ्या आईला भेटायला जातो, आणि मतदान किंवा एखाद्या कुठल्या चांगल्या प्रोजेक्टसाठी चाललो असलं तर त्यांचा आशीर्वाद घेत असतो. तसाच आज आशीर्वाद घेतला. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांनी मला गुड लक म्हणून असं शुभेच्छा दिल्यात, आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा परमनंट माझ्या पाठीमागे. दिल्लीला जाण्याची इच्छा आहे मात्र? संधी ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस जाऊ.